महाविकास आघाडीकडून नाराजी व्यक्त केली जाते, महिलेला असं बोलायला नको असं ते म्हणतात, हे तुम्ही तुमचे शब्द वापस घेताय का काय? नाही, मी सुषमा अंधाराबद्दल कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, परंतु एक महिला असून तिने ज्या पद्धतीने टीका करते ना, तिला वाटतं की मी विद्वानातली विद्वान आहे, मी जे बोलते ते प्रमाण लोक मानतात, मग तो हावभाव करणं, ते ॲक्शन करणं, ते पाडून बोलणं आणि टाळ्या घेण्यासाठी एखादं वाक्य फेकणं, ह्याला जर त्यांना त्यांना असं वाटत असेल की आपण चांगलं बोलतो आहे, तर हे अपमान जो इतरांचा करते, मग कोणी तुमचा अपमान केला तर वाईट वाटण्यासारखं काय? तुम्हाला कोणी अधिकार दिला इतरांचा अपमान करायचा? मग तुम्ही तुमच्याबद्दल कोणी बोललं तर बोलूच नाही. आता माझ्याबद्दलचं सांगतो, त्याला तो अटॅक आलाय, तो संज्या, अरे बाबा तू है कोण? तुझा शिवसेनेचा काय संबंध आहे? म्हणजे यांच्याकडे माणसं नाही राहिलेत म्हणून यांनी तुम्हाला वेलकम केलं, तुम्ही तर आमच्या मानगुटीच बसायला लागले. अहो तुम्ही बसायचं तर त्या उद्धवसाहेबाच्या मानगुटीवर बसा, आम्हाला कशासाठी? प्रत्येक मतदारसंघात जाणार त्या आमदारच्या विरोधात काय बोलणार? तुम्हाला अधिकार कोण दिला आहे? कधी निवडणूक लढली का तुम्ही? लढली होती एकदा, साडेचारशे का साडेपाचशे मतं पडली होती विधानसभेला, साडेचारशे मतं. आपली बी पात्रता पाहिली पाहिजे. भाषणं केल्याने तो नेता होता येईल, परंतु लोकांची मनं जिंकता येणार नाही, त्यासाठी लोकातच जावं लागेल. आणि म्हणून माझ्या ह्या विधानाला मी ठाम आहे, आणि हा विषय एवढा काही वाढवायचा नाही आहे. उगाच वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं अशा लोकांना, हे कधी एका ठिकाणी राहणारे लोक नाहीत, हे ऋतूप्रमाणे बदलणारे लोक आहेत. हे किती दिवस इथं राहतील हे त्यांना ज्यांनी घेतल्यापेक्षा त्यांनाही कळणार नाही. आले आलेले गेले 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 गेले, हे यांचा प्रवास आहे. म्हणून यांच्यावर जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही.